नमस्कार, मी डॉक्टर साईनाथ कुवार, ओम साई अलर्जी अस्थमा स्पेशालिटी क्लिनिकतर्फे आपले स्वागत करतो. आज आपण अलर्जी कशामुळे होते व त्याची काळजी घेऊन आपण त्याचा प्रतिबंध कसा करू शकतो हे पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण अलर्जी म्हणजे नक्की काय हे आपण पाहिलेलं आहे आणि आज आपण त्याच्या पुढचा हा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला एका छोट्याशा प्रेझेंटेशनद्वारे आपण तो पाहून घेऊया, म्हणजे आपल्याला तो समजणं चांगलं सोपं होऊन जाईल. तर आपण अलर्जी म्हणजे काय हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर त्याचा एक त्याचं डेफिनेशन अशी होते की एखाद्या गोष्टीचा इतरांना त्रास होत नाही परंतु एखाद्याला तो होतो, तर आपण अलर्जी असे म्हणू शकतो. म्हणजे एखादी वस्तू खाल्ली किंवा एखाद्याच्या संपर्कात आली तर इतर सर्वांना त्रास होत नाही पण एखाद्याला तो होत असेल तर त्याला त्या वस्तूची अलर्जी असे आपण म्हणू शकतो. अलर्जी हा शरीराच्या इम्युनिटीचा ॲबनॉर्मल रिस्पॉन्स आहे. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये अलर्जी कशामुळं होते हे आपण बघणार आहोत. तर अलर्जीमुळं आपण पाहिलेलं आहे की अलर्जीमुळं अलर्जीची सर्दी, अस्थमा, त्वचेची अलर्जी, डोळ्यांची अलर्जी, फूड अलर्जी असे वेगवेगळे आजार होताना दिसतात. बरेच लोक मला या गोष्टीची अलर्जी आहे किंवा मला त्या वस्तूची अलर्जी असे गृहीत धरतात, परंतु त्यांना नक्की कशाची अलर्जी आहे हे कळत नाही. कारण आपण नेहमी समोर दिसणाऱ्या वस्तूंबद्दल थेट विचार करत राहतो, परंतु ज्या गोष्टी आपल्याला दिसतच नाही आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अलर्जी होऊ शकते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण आज अलर्जी कोणत्या वस्तूपासून होते हे पाहूया. आता ज्या वस्तूपासून अलर्जी होते त्याला ॲलर्जेन असं म्हणतात. आणि दुसरी एक गोष्ट असते त्याला आपण ट्रिगर्स म्हणतात. तर ज्या गोष्टींमुळं अलर्जीचा त्रास वाढतो त्यांना ट्रिगर असे म्हणतात. ट्रिगरमुळं डायरेक्टली अलर्जी नसते पण ट्रिगरमुळं त्रास हा वाढतो. तर आता ट्रिगर कुठले, तर कुठलाही प्रकारचा धूर असेल, तो अगरबत्तीचा असेल, धूपचा असेल, चुलीचा असेल, सिगारेटचा असेल किंवा प्रदूषण असेल, तर तो धूर आपला त्रास वाढवतो, तर तो ट्रिगर आहे. त्याची अलर्जी नाही आहे पण तो ट्रिगर आहे. थंडीमुळं आपला त्रास वाढतो, परफ्यूम, या गोष्टी सुद्धा ट्रिगर्स आहेत, त्यांची अलर्जी डायरेक्टली नसते. तर नेहमी पेशंटचं काय होतं की अलर्जेन आणि ट्रिगर यामध्ये गोंधळत असतो. मला बरेच पेशंट असे म्हणतात की मला धुराची अलर्जी आहे, पण ॲक्च्युली त्यांना अलर्जी धुराची नसते. धुरामुळे नक्कीच त्यांचा त्रास वाढतोय पण अलर्जी ही धुराची नाही आहे. अलर्जी त्यांना कशाची तरी इतर गोष्टींची असेल, धुळीची असेल, पोलनची असेल, पण धुरामुळे त्यांचा त्रास वाढतोय. तर ज्यावेळी आपण अलर्जीची प्रॉपर ट्रीटमेंट करू त्यावेळी तो धूर जो आपल्याला त्रास देतो तो आपोआप कमी व्हायला लागेल. तर आता अलर्जेनचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. त्याच्यामध्ये एक म्हणजे डस्ट म्हणजे धूळ, दुसरा म्हणजे पोलन्स, पोलन्स म्हणजे परागकण, तिसरा अन्नपदार्थ म्हणजे फूड अलर्जी, फंगस म्हणजे बुरशी, त्याचप्रमाणे प्राण्यांच्या अंगावरची लव म्हणजे ॲनिमल डेंडर असं त्यांना म्हणतात, आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट्स, अशा वेगवेगळ्या गोष्टीपासून आपल्याला अलर्जी होऊ शकते. तर आपण पहिला अलर्जन जर म्हटलं तर धूळ. आता धूळ आपण काय म्हणतो की आपण धूळ ज्यावेळी म्हणतो त्यावेळी लगेच आपल्याला असं वाटतं की ग्राउंडवर असणारी धूळ किंवा रस्त्यावर असणारी धूळ, पण धुळीचे वेगळे प्रकार आहेत. जसं आपण म्हटल्याप्रमाणे घरातली धूळ आहे, ग्राउंडवरची धूळ आहे, रस्त्यावरची धूळ आहे, फर्निचरमधील धूळ आहे, गादीमधली धूळ आहे, उशीमधली धूळ आहे, सोफ्यामधली धूळ आहे, धान्यावरची धूळ आहे, पेपरवरील धूळ आहे, जळमाटं जी असतात म्हणजे कोळीष टक्क जी असतात त्यांच्यामध्ये सुद्धा धूळ आहे, लाकडामध्ये काही धूळ आहे, तर या सर्व प्रकारची धूळ ही वेगवेगळी असते आणि त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे नुसतं धूळ न म्हणता आपल्याला नक्की कुठली धूळ धुळीमुळे त्रास होतो हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे धुळीबरोबर धुळीमध्ये असलेले कीटाणू ज्याला आपण डस्ट माईट असे म्हणतो, तर ह्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात अलर्जी आपल्याला आढळून येते आहे. बऱ्याच वेळा काय होतं की पेशंटला आम्ही धुळीबद्दल बोलतो त्यावेळी ते म्हणतात की नाही नाही आमचं घर स्वच्छ आहे, आमच्या घरी धूळ नाही आहे. पण जी धूळ आपल्याला दिसत नाही म्हणजे काय, गादी, सोफा, उशी, कार्पेट ह्यामधली जी धूळ आहे जी आपल्याला दिसतच नाही आहे, त्या धुळीची अलर्जी ही दिसणाऱ्या म्हणजे रस्त्यावरची ग्राउंडवरच्या धुळीपेक्षा च्या अलर्जीपेक्षा नक्कीच जास्त होते. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे परागकण म्हणजे पोलन्स. आता आपल्या आजूबाजूला बऱ्याच प्रकारची झाडे, पिके, गवत यांचे परागकण आहेत आणि ते आपल्या आजूबाजूच्या हवेमध्ये असतात, आपल्याला ते दिसत नाही आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अलर्जी होत असते. तर हे परागकण अतिसूक्ष्म असल्यामुळं ते आपल्याला दिसत नाही आहे. तर प्रत्येक झाडाचा किंवा फुलांचा पोलिनेशन पिरियड हा वेगळा असतो.
आणि त्यानुसार ज्याला ज्याची अलर्जी त्यानुसार त्यावेळी त्याला त्याच्या पोलिनेशन पिरियडच्या वेळी त्याला तो त्रास आपल्याला दिसत असतो. त्यामुळं हवामान ज्यावेळी बदलतं त्यावेळी परागकणांचे प्रमाणही बदलत राहते आणि त्यानुसार त्यांची लक्षणं त्रासाची लक्षणं जी आहेत ती आपल्याला कमी जास्त प्रमाणात दिसू शकतात. हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये थोडंसं पोलनचं प्रमाण नक्कीच जास्त असतं, त्यामुळे ह्या सीझनमध्ये आपल्याला थोडा जास्त त्रास जाणवू शकतो. आता आपण तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुरशी म्हणजे फंगस. आता बुरशीसुद्धा दोन प्रकारची असते, एक म्हणजे घरामध्ये असणारी बुरशी ज्याला इनडोअर फंगस म्हणतो आणि घराबाहेरील म्हणजे आउटडोअर फंगस म्हणतो आपण. तर घरामधली बुरशी म्हणजे आपल्या जर घरातील भिंतीला गळती लागली असेल, ओल लागली असेल, तर त्यावर जी फंगस किंवा बुरशी लागते आणि त्यामुळं त्या बुरशीचे स्पोर्स असतात म्हणजे छोटे छोटे कण असतात ते त्या रूममध्ये किंवा त्यांच्या पडतात आणि त्यामुळं अलर्जीचा त्रास हा नक्कीच होऊ शकतो. बाहेरील बुरशी म्हणजे कसं, तर बाहेर आपल्या आजूबाजूला बऱ्याच वस्तू कुजत असतात तर त्याच्यावर सुद्धा बुरशीची वाढ होत असते आणि त्यामुळं त्या हवेमध्ये आपल्याला बुरशीचे स्पोर्स मिळू शकतात. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फूड अलर्जी. तर फूड अलर्जी जी आपण म्हणतो तर वेगवेगळ्या खाण्यापासून अलर्जी होऊ शकते, पण शेंगदाणे, दूध, अंडी, सोयाबीन, चिकन, मटन, मासे यापासून अलर्जीचं प्रमाण थोडं जास्त आहे. पण इतर कोणत्याही पदार्थाची अलर्जी होऊ शकते. आमच्याकडे काही पेशंट असे आहेत की ज्यांना आले, मोहरी यांच्यासुद्धा अलर्जी आहे. तर अलर्जी, फूड अलर्जी कुणाला किती त्रास व्हायचा हे सुद्धा थोडंसं प्रत्येक पेशंटनुसार व्हेरी होतं. ज्याला अलर्जीचं प्रमाण जास्त आहे त्याला थोड्याशा अगदी त्या अन्नपदार्थामुळे सुद्धा त्याला त्रास होऊ शकतो आणि ज्याला थोडं अलर्जीचं प्रमाण कमी आहे त्याला तो पदार्थ थोडा जास्त प्रमाणात खाल्ला तर त्रास होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुमच्या अलर्जीच्या प्रमाणावर त्याची किती क्वांटिटीने तुम्हाला त्रास होणार आहे हे ठरत असतं. तर आता एक ओरल अलर्जी सिंड्रोम म्हणून एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये काय होतं की पेशंटला ॲक्च्युली अलर्जी असते ती पोलनची, पण पोलन्स ऐक अनेक आणि काही खाण्याचे पदार्थ ह्याच्यामध्ये कॉमन कॉम्पोनंट असतात, सामायिक प्रोटीन्स असतात असं आपण म्हणू शकतो. ज्याच्यामुळं काय होतं की आपण एखाद्याला पोलनची अलर्जी आहे पण त्याला कलिंगड खाल्ल्यानंतर किंवा सफरचंद खाल्ल्यानंतर त्रास होऊ शकतो, कारण त्या सफरचंद किंवा कलिंगडमध्ये आणि त्या पराखणांमध्ये काही सामायिक प्रोटीन्स असतात. तर आपल्याला असं वाटतं की मला त्या कलिंगड किंवा सफरचंदाची अलर्जी आहे, पण ॲक्च्युली तुम्हाला त्या पोलनची अलर्जी असते त्यामुळं तो त्रास होत असतो. तर ज्यावेळी तुम्ही पोलनची ट्रीटमेंट करून पोलनची अलर्जी आपण कंट्रोल केली की तो खाण्यामुळे होणारा त्रास आपल्याला आपोआपच कमी होत जातो. तर ह्याला ओरल अलर्जी सिंड्रोम असं म्हणतात. त्याचप्रमाणे नेहमी आपण अलर्जी बद्दल बोलताना आपण पुढचा आपला विषय असणार आहे की अलर्जीचं निदान म्हणजे डायग्नोसिस कसं करायचं, पण त्या विषयाबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर कोणत्या अलर्जीची खात्री करण्यासाठी अलर्जी स्किन प्रिक टेस्ट हीच गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो की पेशंटनी जाहिरात बघून स्वतःहून कोणतीही अलर्जी टेस्ट करायची नाही आहे, तर त्याचा ट्रीटमेंटमध्ये आपल्याला फायदा होत नाही आहे. आपल्याला ज्यावेळी कुठलीही अलर्जी टेस्ट करायची असते त्यावेळी पेशंटची पूर्ण हिस्ट्री विचारून घेऊन त्यानुसार आपल्याला कोणत्या अलर्जीची टेस्ट करायची आहे हे ठरवायला लागतं. तर आता आपण अलर्जी कशामुळे होते हे पाहिलं, आता आपण अलर्जीचा त्रास कमी करण्यासाठी काय काळजी घेता येईल हे पण पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं आपण बघितलं तर धूळ, आणि सगळ्यात जास्त प्रमाण हे धूळ आणि त्याच्यामध्ये असणारी कीटाणू म्हणजे डस्ट माईट ह्याच्यामुळं आहे. तर आपण मगाशी बघितल्याप्रमाणे न दिसणारी धूळ जास्त अलर्जिक असल्यामुळं त्याच्यापासून संरक्षण करणे महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर आता गादी, आता ज्यावेळी गादीमध्ये धूळ आहे तर ती सगळ्यात जास्त धूळ असते ती बेडशीटवर, त्यामुळे गादीवर घातलेली बेडशीट, उशी कवर दर 3 दिवसांनी गरम पाण्यातून धुणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे गादीसाठी डस्ट माईट प्रूफ कवर मिळतात, ते जर आपण वापर केले तर त्याचा त्या गादीपासून जे अलर्जी होत असते त्या डस्ट माईटमुळं ती बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे आपल्या घरात आपण कार्पेटचा वापर टाळायचा असतो, कारण कार्पेटमध्ये धुळीचं प्रमाण साठून राहिलेलं असतं आणि ते आपल्याला दिसत सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे अलर्जी वाढत असते. त्याचप्रमाणे आपल्या पडद्यापेक्षा आपण ब्लाइंड्सचा वापर करणे हे जास्त योग्य आहे. समजा पडदे वापरणं गरजेचं आहे किंवा पडदे आपल्याला वापरायचेच असतील तर ते नियमित धुणं आवश्यक आहे. त्यानंतर गादी आणि उशी
आपण 15 दिवसातून एकदा जर उन्हामध्ये ठेवली तर नक्कीच त्याच्यामधले डस्ट माईट हे कमी होऊ शकतात. त्याचप्रमाणे लहान मुलांना टेडी बिअर्स म्हणजे सॉफ्ट टॉईज आपण म्हणतो, हे सॉफ्ट टॉईज आपण त्यांना खेळायला देऊ नये, कारण त्याच्यावर सुद्धा धुळीचं प्रमाण बऱ्यापैकी असतं. आणि समजा जर ते द्यावे लागत असतील तर ते नियमित गरम पाण्यातून व साबणाच्या पाण्यातून धुणं आवश्यक आहे. आता आपण ज्यावेळी फर्निचरचा विचार करतोय तर आपलं जे काही फर्निचर आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी धूळ असते, तर गादी किंवा कुशन असलेले फर्निचर थोडं टाळणं हे जास्त योग्य आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण घराची स्वच्छता करतोय तर ज्यांना समजा डस्ट किंवा डस्ट माईटची अलर्जी आहे त्यांनी पहिली गोष्ट झाडणं टाळावं, तर झाडून न करता डायरेक्टली पुसून घ्यावं म्हणजे किंवा व्हॅक्युम क्लिनिंग करावं म्हणजे जेणेकरून ती धूळ उडणार नाही आणि आपल्याला त्रास कमी होत असेल. ज्यावेळी एकदम घरामध्ये साफसफाईचं काम जर चालू असेल तर शक्यतो त्यामुळं त्यापासून लांब राहायचा प्रयत्न करा, आणि जर करणे आवश्यकच असेल तर मग करा, मास्क वगैरे व्यवस्थित वापरून तुम्ही ते काम करू शकता. आता पोलन्स, पोलन्सपासून कसं आपलं संरक्षण करायचं, तर पोलनचं प्रमाण हे सकाळी जास्त असतं. सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत पोलनचं प्रमाण हे नक्कीच जास्त असतं, त्यामुळे सकाळी सकाळी आपण दारे खिडक्या हे उघडणं टाळायचं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण एखाद्या वाहनातून जात असतो तर वाहनाच्या खिडक्या बंद ठेवा, कारण बाहेरून पोलनचं प्रमाण जास्त प्रमाणात आत येऊ शकतं. ज्यांना पोलनची अलर्जी आहे त्यांचे धुतलेले कपडे किंवा बेडशीट घरातच सुकवणं गरजेचं आहे, कारण ते जर कपडे आपण बाहेर सुकायला टाकले तर त्याच्यावरती परागकण बसतात आणि नंतर आपण ते कपडे घातल्यानंतर किंवा बेडशीटचा वापर केल्यानंतर आपल्याला ते पोलन्स आपल्या श्वासाद्वारे नाकात फुफ्फुसात जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्रास वाढू शकतो. त्याचप्रमाणे ज्यांना पोलनची अलर्जी आहे त्यांनी त्यांचे कपडे बाहेरचे कपडे आणि आत घरातले कपडे थोडे वेगळे ठेवायचे. ज्यावेळी तुम्ही बाहेरून येत आहे त्यावेळी ते पोलन्स आपल्या कपड्यांवर बसलेले असतात, तर बाहेरून आल्यानंतर ते कपडे चेंज करून हातपाय धुवून मग घरात घालायचे कपडे घातले तर तुम्हाला तो पोलनचं एक्सपोजर कमी होईल. तर ज्यांना पोलनची अलर्जी आहे पुन्हा त्यांनी सकाळी थोडंसं बाहेर पडणं टाळावे, अगदीच जाणं गरजेचं असेल तर आपल्याला चेहऱ्यावर मास्क बांधावा, त्यामुळे परागकणांचं एक्सपोजर कमी होईल. त्याचप्रमाणे थोडंसं ए सी वापरल्यामुळे सुद्धा परागकणांचे एक्सपोजरचे प्रमाण कमी होऊ शकते, तर शक्य असेल तर तुम्ही वापर करावा. ज्यावेळी ज्या सीझनमध्ये परागकणांचं प्रमाण जास्त आहे जसं हिवाळा असेल किंवा पावसाळा असेल किंवा चेंजिंग एन्व्हायरमेंट असेल त्यावेळी आपण शक्यतो बाहेर पडणं थोडंसं टाळलेलं बरं. ज्यावेळी परागकणांचा म्हणजे हाय पोलन सीझन असं आपण म्हणतो त्यावेळी थोडं गार्डनमध्ये वगैरे काम करणं टाळावे. बाहेर जाताना पोलन्सपासून संरक्षण म्हणजे डोळ्याचं संरक्षण करण्यासाठी सनग्लासचा सुद्धा वापर आपण करू शकतो. प्रत्येक एरियानुसार वेगवेगळे पोलन्स असतात आणि त्यांचा पोलिनेशन जो काळ म्हणतो आपण तो सुद्धा वेगवेगळा असतो, त्यामुळे प्रत्येक भागाचे एक वेगळे पोलनचं कॅलेंडर असतं, तर त्याची माहिती घेऊन आपल्याला कुठल्या गोष्टींची अलर्जी आहे हे आपण कळून घेऊन त्यानुसार आपण योग्य काळजी घेऊ शकतो. तर आता आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट बघितली होती की प्राण्यांची लव म्हणजे ॲनिमल डेंडर, तर ज्यांना प्राण्यांच्या लवची अलर्जी आहे त्यांनी प्राण्यांपासून शक्यतो लांब राहावे, शक्यतो प्राणी पाळू नयेत, आणि जर समजा घरात पाळीव प्राणी असेल तर शक्यतो त्याला घराबाहेर ठेवावं, तेही शक्य नसेल तर कमीत कमी आपल्या बेडरूममध्ये तरी त्याला येऊ देऊ नका. आणि जर तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील तर त्याला नियमित आठवड्यातून एकदा चांगले अंग घालणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्या अंगावरची जी धूळ आहे किंवा प्राण्यांची लव आहे त्याचं प्रमाण कमी राहील. त्याचप्रमाणे आता बुरशी, तर बुरशी कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर पहिली गोष्ट की आपल्या जर भिंतीवर कुठे गळती असेल ओल लागत असेल तर ती आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. आपल्या बाथरूमचं व्हेंटिलेशन व्यवस्थित असावं जेणेकरून त्याच्यामध्ये सुद्धा फंगसचं प्रमाण कमी राहील. त्याचप्रमाणे आउटडोर फंगससाठी आपल्या आजूबाजूला च्या भागामध्ये स्वच्छता ठेवावी, घराच्या आजूबाजूला कुजणाऱ्या वस्तू राहू देऊ नयेत जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास कमी होईल. तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने काळजी घेऊन आपण योग्य गोष्टी जर टाळल्या तर आपण अलर्जीचा त्रास हा नक्कीच कमी करू शकतो. काय होतं की धूळ म्हणजे डस्ट आणि डस्ट माईट्स आणि परागकण म्हणजे पोलन्स यांची जी अलर्जी आहे ही 100% टाळता येणं हे थोडं अवघड आहे, त्यामुळं ह्या गोष्टी टाळायचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. पण त्याच्याबरोबरच ॲलर्जीची ट्रीटमेंटसुद्धा ज्याला आपण ॲलर्जीन इम्युनोथेरपी म्हणतो ती सुद्धा करणे आवश्यक आहे, म्हणजे दोन्हीचा एकत्रित इफेक्ट येऊन आपला त्रास हा बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. थँक्यू मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा व ॲलर्जी अस्थमाबद्दल कोणतीही शंका असेल
तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. थँक्यू.